शहापूर शहर व तालुक्यातील अनेक रस्त्यांचे चालन झाले असून अनेक वेळा अर्ज निवेदने देऊन सुद्धा सुस्त व मस्तवाल झालेल्या शासनाला जाग येत नसल्याने आज सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी शहापूर मुरबाड रोडवरील खड्ड्यात बसून आंदोलन करून शासनाचा निषेध केला। या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रश्मी निमसे, भाजपचे अशोक इरनक, राष्ट्रवादी काँग्रेसचे डीके विशे, दत्ता पाटील यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सुमारे अर्धा तास शहापूर मुरबाड मार्ग रोखून धरल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, मात्र यावर तोडगा काढण्यासाठी नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी उद्या तहसीलदार कार्यालयात मीटिंग लावण्याचे कबूल केल्याने अपर्णा खाडे यांनी आंदोलन स्थगित केले। यावेळी रस्त्याचे ठेकेदार, मस्तवाल प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध करण्यात आला। लोखिंदर न्यूज, अंकुश भोईर, शहापूर। दोन दिवसापूर्वी त्यांनी तुकाराम चौकातले खड्डे भरले, परंतु आता दोन दिवसात लगेच ते केले। अशा सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध आणि सरकारी खात्यांमध्ये सामान्यांना जो त्रास होतो त्या सगळ्याच्या विरुद्ध आज आम्ही इथे बसलेले आहोत। तर कृपया सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी नम्र विनंती। फक्त रस्ता हा विषय घेतले नाहीये, मी सगळे सरकारी खाते जी आहेत त्या सगळ्या सरकारी खात्यांमध्ये जो अन्नगोंदीपणा चालतो त्या सगळ्याच्या विरुद्ध आज इथं आम्ही सगळे सर्वपक्षीय असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, लोकनेते असतील, जे सामान्य नागरिक असतील, जे सामील होतील ते सगळे आज आम्ही इथे जमलेले आहोत। आणि जो सरकारी खात्यांमध्ये अन्नगोंदी प्रकार चालतो त्या सगळ्याचा भ्रष्ट कारभार चालतो त्या सगळ्याच्या विरुद्ध मी तुम्हाला थोड्या वेळात निवेदन देईन, त्या सगळ्याच्या विरुद्ध आम्ही आज इथे बसलो आहोत। आणि पीडब्ल्यूडी आपण बघतो की शहापूर तुकाराम चौक ते आसनगाव इतके खड्डे पडलेत, पण पीडब्ल्यूडीचे कामगार साहेबांचं म्हणणं असं की ते पावसाळ्यात पडले। खरं तर आपण वर्ष दीड वर्षापासून पाहतो की ते खड्डे पडलेले आहेत, त्या कोर्टाकडे वगैरे तर इतकं अवस्था बिकट आहे त्याची की बस। आता हा जो रस्ता आहे ब्रिज खालचा आपण रस्ता बघितला, तो रस्ता नॅशनल हायवेकडे आहे, पण तो आज किती वर्ष झाले तसाच घाणेरड्या पद्धतीचा आहे। आपले सर्व्हिस रोड चांगले नाहीत, सगळीकडे असंच गोंधळ आहे। जसा हा MSRTCचा रोड जो मुरबाड कडे गेलाय, मुरबाड माशाच्याकडे पुन्हा खोपोली रोडला, तोही MSRTCने त्यांच्या सगळ्या तरतुदी पूर्ण न करता तो ठेकेदारांना हँड ओव्हर केला। मी तर पहिल्यांदा MSRTCला जबाबदार धरील या पूर्ण रस्त्याकरता। आज किती जीव त्या रस्त्यात मेलेत आणि किती जीव, म्हणजे कोणाचे हात फ्रॅक्चर, कोणाचे पाय फ्रॅक्चर, रात्री वेळेतरी जेव्हा जातात लोक तेव्हा किती त्रास सहन करावा लागतो। आपण शहापूर किनोली रस्ता बघतो त्याच्यावरही काही चांगल्या प्रकारे जागोजागी जिथे ऍक्सिडेंट होतात तिथे कुठल्याही प्रकारचं काही फलक लावलेले नाहीत, काही नाही। आणि अशा या सगळ्यात अनगुंदी कारभाराविरुद्ध मी आज इथे बसली आहे। आपण बघतो एखादा जर आपण माहितीचा अधिकार टाकला, पंचायत समिती असेल तसं कुठलंही खाते, तर जे ठेकेदार आहेत त्यांना आधी फोन जातात की अशा अशा व्यक्तींनी तुमच्यावर माहितीचा अधिकार टाकलाय, आणि मग आपल्या कोणी बरोबरचे जे कार्यकर्ते असतात ते त्या ठिकाणी गेले की त्यांना धमक्यांचे सत्र सुरू होतात। अशाच पद्धतीने आपण म्हणलो भात खरेदी घोटाळा, आता त्या भात खरेदी घोटाळ्यात जो मुख्य आरोपी आहे भरत धनगाव यांनी तर आपल्या सामान्य व्यक्तींना इव्हन सहाय्यक निबंधकच्या एका ऑफिसरलाही धमकी देण्याचे काम केले। मग एवढी भिडस्त येते कुठून? जेव्हा आपण काही नेमकं आता आपण ह्या ठिकाणी जे विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा, तसेच लोकसभा सभेचे जे काही खासदार आहेत कपिल पाटील हे देखील, कारण मागे एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि आता त्यांचं सध्याचं सरकार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे? या सगळ्या गोष्टीला प्रत्येक ती व्यक्ती जबाबदार आहे जो या रस्त्याशी संबंधित आहे। आणि मी तर आधी सगळ्यात आधी सरकारला आणि MSRTCला जबाबदार धरेल, कारण की सगळ्या तरतुदी पूर्ण केल्याशिवाय त्यांनी तो रस्ता ठेकेदाराकडे द्यायचाच नव्हता। जर इथे काही त्रुटी होत्या तर त्या त्रुटी दुरुस्त करून मग तो ठेकेदाराकडे वर्ग करायचा होता। आणि आतापर्यंत जे ऍक्सिडेंटनी गेले किंवा ज्याच्या ज्याचे ऍक्सिडेंट त्या सर्वांसाठी हे सगळे जबाबदार आहेत। आपण थांबलो पाहिजे आणि हे खड्डे कुठेतरी, ठीक आहे आज पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये काही डांबरीकरणाचे खड्डे भरले जाणार नाहीत, परंतु दोन दोन फुटाचे खड्डे आहेत आणि रात्री अपरात्री ज्यावेळी खड्ड्यांच्या मध्ये पाऊस पाणी भरलं जातं त्यावेळी खड्डा अनोळखी माणसाला समजत नाही की त्या ठिकाणी खड्डा आहे, त्याच्यामुळे मृत्यू होण्याची धोका होऊ शकतो।
आणि या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण ताईंनी जे काही या ठिकाणी आंदोलन केलेले या आंदोलनाला शापूर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही काही शापूर सापगाव रस्त्या संदर्भात विविध समस्या संबंधात आपण काय आंदोलन करत आहे काय सांगा अपर्णाताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी जाऊ आहे। अतिशय समस्या प्रचंड समस्याने हा तालुका ग्रस्त झाला आहे। इथले लोक म्हणजे काय करतात त्याची क्यू येते। आता जो शापूर सापगाव रस्ता आहे सापगाववरून आपण मुरबाडकडे जातो इकडनं आसनगाव शापूरवरनं आसनगावकडे जातो प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागातला रस्ता हा खड्डेयुक्त झाला आहे। लोकांनी प्रवास कसा करावा असा प्रश्न पडला आहे। हे काही कुणा एकट्याचं म्हणणं नाही ते सामान्य सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही प्रवास कसा करायचा आम्ही जगायचं की नाही। प्रत्येक ठिकाणी हे रस्ते खराब झाले त्या रस्त्यांना आमदारासाठी काही वाली आहे की नाही। चांगल्या गाड्या लोकांच्या खराब होत आहेत तिथे काही ठिकाणी अपघात होत आहेत या अपघाताकडे कोणी लक्ष ठेवता नाही। एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही गेल्या वर्षीही आंदोलन केलं होतं पलीकड्या वर्षीही आंदोलन केलं प्रत्येक वेळेस थातूर मातूर उत्तरं देतात आणि सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू काहीही केलं जाते। माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुम्हाला तो रस्ता करता येत नव्हता तर रस्त्याचा पूर्ण पार्श्वभूमी तुम्ही खराब करत नव्हता। एका साईडने वाहनं जाण्यासाठी रस्ता ठेवला असता एक साईड पूर्ण केली तरी चालली असते परंतु यांनी पूर्ण ते पूर्ण रस्ते उकळून ठेवलेत आणि आहे ना त्यांच्याकडे फंड आहेत ते फंड युटिलाइज का करत नाही हा माझा प्रश्न आहे। खरं म्हणजे इथे जोपर्यंत एमएसडीचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आपण ना त्यांना विनंती करू की आपण सर्व पक्षीय म्हणून या ठिकाणी आंदोलन करतो।